बेडेकर, चिंग्स, काट द रे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाभडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये। आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा। तालुक्यामध्ये भागामध्ये कितीतरी गप्पा मारता काहीतरी केलं तर काही वाटत नाही। आपल्या माणसा कुठं आता की मात्र माझ्या या ठिकाणी हातपाय करतात का कोणाचा। आजच्या या प्रचारसभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते माननीय रामरावदादा पाटील, माननीय बाबासाहेब मुळीक, माननीय अशोकराजी गायकवाड, राजेंद्रजी माने, सुशांतजी देवकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय निवास नाना पाटील, भक्तराजजी ठिगळे, शिष्कांतजी देते, संजयजी मोहिते, माननीय आता भाषण गेले माननीय विनायकराव पाटील, राजूजी जानकर, किशनरावजी जानकर, संदीपजी मोळीक, आनंदराव काका पाटील, आमचे ज्येष्ठ नेते माननीय गंगाधर पालकरे, माननीय दादा पाटील, नितीनजी जाधव, नगरीच्या नगराध्यक्षासह प्रतिभा पाटील, उपनगराचे माननीय संजयजी तळेकर, सर्व उपस्थित व्यासपीठावरील सर्व नगरसेवक, नगरसेविका, इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी, गेली 50 वर्ष आमच्यावरती, साहेबांच्या वरती, आमच्या कुटुंबियावरती प्रेम करणारे आपण सर्व विटेकर नागरिक बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, एखाद्या कुटुंबावरती किती प्रेम करावं, किती माया करावी, त्याच्या किती चुका पदरा घ्याव्या, परंतु प्रेमामध्ये कसूबर सुद्धा मागं पडू नये। त्या सगळ्या महाराष्ट्राला जर उदाहरण घालून दिलं असेल तर माझ्या भेटेकर जनतेने अनंत प्रेम माया आपण सर्वांनी आणि आता गेली 35 वर्ष मी या विजयनगरीची सेवा करत असताना आता ही शेवटची निवडणूक म्हणून मी या ठिकाणी घोषित करतोय की माझी शेवटची निवडणूक। आणि या निवडणुकीमध्ये मी गेल्या 35 वर्षामध्ये मी जे काय विट्यासाठी केलं, तुमच्यासाठी केलं, लोकांच्यासाठी अविरत केलं, त्याची परतफेड करण्याची वेळ आली। आणि या निवडणुकीमध्ये माझा हक्क आहे, मी तुम्हाला हक्कानं सांगतोय की जे जे काय माझ्या हातून झालं असेल चांगलं त्याची परतफेड करा, आणि माझ्या हातून जर काय चुकीचं काय घडलं असेल ते सगळं पदरामध्ये घ्या। आणि या निवडणुकीमध्ये मला फक्त विट्यामधून 10,000 पेक्षा जास्त एवढंच मी मला जर मताधिक जर दिलं तर मी आजच तुम्हाला सांगतो हे मैदान मारले म्हणजे मारले। वक्ता वक्ता प्रचाराचे सगळे दिवस संपत आले, उद्या 5 वाजता प्रचार संपेल, तुम्हा लोकांच्या वरती जबाबदारी आहे। विट्यातल्या सगळ्या या लोकांना छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी गेल्या 15 दिवसामध्ये प्रचंड कष्ट उपसून या निमित्तानं चांगलं वातावरण आपण तयार केलेलं आहे। कालची रॅली बघितल्यानंतर या विट्यातली ऐतिहासिक रॅली जी या परिसरामध्ये नाही, सांगली जिल्ह्यामध्ये नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे कोण एखादा मोठा नेता नसताना सुद्धा उत्स्फूर्तपणे युवक एकत्र ते देतात, शिस्तीनं रॅली काढतात आणि माझ्या नेत्याला निवडून द्यामधून आव्हान करतात, हे पुन्हा होणे नाही। इतकं प्रेम का करता मला माहिती, कदाचित त्या पद्धतीने आम्ही वागतो का न वागतो याचे कधी आम्ही अल्पोडेशन केलं नाही, परंतु तुम्ही लोकांनी इतकं प्रेम केलं का तर निश्चित केलं हे मात्र मी मनाशी खून गाठ बांधू नये। मला सांगितलं परमेश्वर पाटलांनी एका रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका, ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर,
सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नाके कारखान्यापासून दोन वेळेला आमदार करण्यापर्यंत सगळी क्रिया त्या विटेच्या नागरिकांनी करून दाखवली। जमिनीपासून तरी त्यांनी अंतर सोडलं, कोणावर त्या आयुष्यात तरी अन्याय केला नाही, अन्याय करायचा कधी प्रयत्न केला नाही, ज्याच्यावरती अन्याय झाला त्याच्यापासून आम्ही ठामपणे उभारायचा प्रयत्न केला। या गावामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही बांधील राहिलो। माझ्या गावाबद्दल मला अभिमान वाटतो, या मातीबद्दल मला अभिमान वाटतो। आमच्या काही रूढी परंपरा आमच्या याच्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, माझ्या एकट्यानं नाही, आत्तापर्यंत झालेल्या अनेक या समाजाच्या समाज सुधारकांनी आणि समाजधुरणांनी या गावामध्ये काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत। त्या गावामध्ये शिस्त आणि त्या गावाला एक चांगल्या प्रकारचे संस्कार दिलेले आहेत। ते सगळे संस्कार मी माझ्या आयुष्यामध्ये जपण्याचा प्रयत्न केला। त्या गावाबद्दल त्या वैशिष्ट्यातून निर्माण केलेली आहे, ती वैशिष्ट्य जपण्याची प्रयत्न केला। आपण पाहिलं असेल अनेक लोक या गावामध्ये आज बाहेरून राहून या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, या मातीशी एकूप झालेले आहेत, पण या वैशिष्ट्याबद्दल आतापर्यंत सर्व लोकांनी या ठिकाणी योगदान केलं, ती वैशिष्ट्य आपण जपलेली आहे। आपलं गाव सृजनशील गाव आहे, आपलं गाव उद्यमशील गाव आहे, आपल्या गावामध्ये कसल्याही प्रकारचे या ठिकाणी वेगळं काहीतरी दादागिरी चालत नाही। त्या नाथाच्या पांढऱ्यामध्ये अनेक दादागिरी करणारे लोक होऊन गेले, पण त्याची दादागिरी परमेश्वराने चालू केली नाही। आमच्या गावामध्ये दडपशाही नाही, माझ्या गावामध्ये कधी जातीय दंगली झाल्या नाही, माझ्या गावामध्ये कुठे गुन्हेगारी मोठी वाढली नाही, फोपावली नाही, माझ्या गावामध्ये चोरी मारामाऱ्या दरोडे कधी झाले नाही, खून दरोडे नाही झाले। एवढ्या सगळ्यांचं जेव्हा पेटलं, भारत देश पेटला, पण आमच्याकडे कधी सीमावादावरती दंगल झाले नाही, हिंदू मुस्लिमांची कधी दंगल झाली नाही। माझं गाव या ठिकाणी चोपडपट्टी मुक्त आहे, माझ्या गावाला बकालपणा नाही, माझ्या गावामध्ये शिस्त आहे, माझ्या गावामध्ये उत्तर पाहायला मिळणार नाही। माझं गाव सृजनशील आहे, उद्यमशील आहे, जो तो आपला उद्योग करतो ना, उद्योगाच्या माध्यमातून आपली रोजीरोटी या ठिकाणी आनंदाने खातो, हे सगळे संस्कार आम्ही या ठिकाणी जपलेले आहे। तरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी कधी परकेपणा वाटला नाही, भीती वाटली नाही। माझी माता बदली रात्री 10-11-12 वाजता जरी मिठ्यामध्ये हिंडली तरी तिच्या ठिकाणी पिसारा धक्का कधी लागला नाही। इतकं सृजनशील हे कधी एका दिवसात नाही घडलं, हे कधी 15-3 आठवड्यातून 10-5 वर्षामध्ये नाही घडलं, अनेक वर्षापासून या सगळ्या प्रथा परंपरा आम्ही जपलेल्या आहेत। या ठिकाणी चांगल्याला चांगलं, वाईटाला एक ठिकाणी मर्दन आणि दमन करायची भूमिका मी आत्तापर्यंत घेतली। त्याच्यामुळे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यामध्ये त्या शांतता प्रिय आणि उद्यमशील कोणतं गाव असेल ते माझे विकास। आता हे सगळे संस्कार रूढी परंपरा आपल्याला काय संक्रमित करायचं आहे, तो संक्रमणाचा हा काळ आहे। आणि तुम्ही या ठिकाणी व्यासपीठावर बघितलेले बसलेले सगळे नेतेमंडळी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे, या सगळ्या संस्कारांना योग्य प्रकारची गुमारी बघून ही सगळं संक्रमण तुमच्याकडे येत असताना हे शेवटची निवडणूक म्हणून तुमच्या समोर मी येतोय, याच्यामध्ये तुमची मला साथ आवश्यक, माझ्या बरोबर राहायला पाहिजे। जेवढं जेवढं चांगलं, जेवढं जेवढं पवित्र, जेवढं जेवढं सृजनशील, ते सगळं सगळं या गटामध्ये असावी भूमिका आयुष्यभर आम्ही जपलो। तुम्ही मला सगळ्या गोष्टी, सगळी पदं, सगळे मान सन्मान तुम्ही मला दिले। 2004 निवडणुकीमध्ये तुम्ही मला 9,000 मताधिक्य दिलं, 2009 निवडणुकीत तुम्ही मला 7,000 मताधिक्य दिलं, आणि 2014 निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला। कुस्ती आहे, धडक आहे, जय विजय होऊ शकतो, पण सर्वात मला काय वाईट वाटलं असेल तर विट्यामध्ये माझं मताधिक्य घटलं, मी 1500 मतं फक्त मला लीड मिळाले, तर सगळ्यात जास्त वाईट मला का झालं असेल असं, कशामुळं असं लोकांच्या मनामध्ये असणारा आमचा या ठिकाणी असणारी चांगली प्रतिमा या ठिकाणी मलिन झाली का काय का झालं असावं, आम्ही चिंतन केलं। काहीतरी तुमच्या आमच्यामध्ये गैरसमज झाला, काहीतरी तुमच्या आमच्यामध्ये बेबनाव झाला, तुमच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये, माझ्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काय विष पेरलं गेलं असलं पाहिजे, काय गैरसमज निर्माण केले असले पाहिजे, काय प्रवाद झाले असले पाहिजे, काय चुकीच्या कल्पना तुमच्याकडे पोहोचवल्या असल्या पाहिजे, किंबहुना माझं सुद्धा काहीतरी चुकलं असलं पाहिजे, माझ्या हाती सुद्धा कळत न कळत काहीतरी चुका घडल्या असल्या पाहिजे। आणि या सगळ्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये मतावरती झाला, आणि बघता बघता 10-10 हजाराचं लीड देणारं माझं गाव मला माझ्या गावामध्ये जर 1500 मतं मिळत असतील तर निश्चितपणे काहीतरी आपल्याला प्रायश्चित्य करावं लागेल पाहिजे। मी काय दिवस शांत राहिलो, आत्मचिंतन केलं,
कदाचित मला विचार सुद्धा माझ्या मनामध्ये आला की आपण थांबलेलं कदाचित बरं, कारण का अहमदराव साहेबांनी मला शिकवलं विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. आपण जर असं थांबलो, आपण जर अशा ठिकाणी गप्प राहिलो तर उद्या कदाचित या गावामध्ये असणाऱ्या रूढी परंपरा संस्कार चांगल्या गोष्टी कदाचित त्याचा हा सुनील काय अजून तशा प्रकारे या ठिकाणी नेतृत्व तयार करेपर्यंत आपल्याला थांबलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आपण पुन्हा कामाला लागलं पाहिजे. ते सामान्य माणसासाठी आणि सामान्य माझ्या गोरगरीब जनतेसाठी मला काम करावं लागेल की पुन्हा मी या ठिकाणी भूमिका घेतली आणि पुन्हा हळूहळू कामाला सुरुवात केली आणि आपलं चिंतन केलं का असं झालं असतं. काही काही गोष्टी अशा घडल्या आमच्या अजून सुद्धा त्याचं एकदम उदाहरण सुद्धा मी या ठिकाणी देऊ शकतो. आपल्याला माहीत आहे मी भाजी मंडळी त्या वेळेला त्याची चांगल्या पद्धतीने उभा केली. भाजी मंडळीसाठी आपण जागा घेतली, इमारती बांधल्या, शॉपिंग सेंटर बांधलं, शेड बांधलं, पाण्याची व्यवस्था केली, बर्शी गाव घेतली, संघापत्र सगळं केलं. मी येता जाता पाहत होतो माझं गाव बकाल या भाजी मंडळीच्या वेळेला नगरपालिकेजवळ भरत होती. त्यावेळी माझं गाव बकाल दिसायचं. कुठेच कुठेतरी एवढ्या एवढ्या जागेमध्ये माणसं बसलेत, रस्त्यावर बसलेत, वाहतुकीची अडचण होते, वर होता ते ताडपदरी टाकायचे, कागद टाकायचं, खाली दगडं मांडायचे, दगडावरती पाट्या ठेवायच्या, मग भाजी भरायची विक्री करायची. येता जाता या चांगल्या घराचा बायका सुद्धा त्या ठिकाणी गेल्या तर त्यांना तिकडे चांगल्या पद्धतीने विक्री करणाऱ्या बायकांचा सुद्धा अपदा व्हायची, ह्यांची अपदा व्हायची, काहीतरी करावं लागेल म्हणून भूमिका घेतली, चांगली भाजी मंडळी उभा केली. मी सहज म्हटलं चला आता भाजी मंडळी तयार झाली आपण तिकडे धंदा करूया. बरोबर त्यावेळेला राजकारण अडवलं, राजकारणाचा वास लागला, तिथं असणाऱ्या सगळ्या व्यापाऱ्यांना राजकारण या ठिकाणी मध्ये आणलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जर तिकडे गेलो तर धंदाच होणार नाही. इकडं कोण एवढा लांब येत आहे, आमच्या तुम्ही अन्नामध्ये माती काढवताय, आमच्या पोटावरती तुम्ही पाय आणताय, काय झालं तर आम्ही इथनं हलणार नाही. मी विनंती केली थोडा दिवस त्रास होईल, महिनाभर महिने त्रास होईल, पुन्हा सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही लोकांनी ऐकलं नाही. आमची माणसं ज्या वेळेला भाजी मंडळी हलवायला गेली त्या वेळेला तिथे तुम्ही गाड्यांचा आडवा पडला आणि त्या ठिकाणी मग बळाचा वापर करावा लागला आणि ना इला जास्त आपल्याला भाजी मंडळी हवा. थोडे 2-3 दिवसांनी गेले पुन्हा भाजी मंडळी वरती प्रवास लागली. पुन्हा तुम्हीच लोक मला सांगायला लागला आमचं तर चांगलं चालतंय, तिथे गिराई चांगलं होतंय, सर्वांची सोय चांगली झालेली आहे. किंबहुना माझा दावा आहे आता सुद्धा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बाजार सोमवारचा भरत असेल माझ्या विषयाचा भरत सगळं सुंदर. आज तुम्ही सांगता बेस्ट झालंय, चांगलं झालं, विट्यासारखी भाजी मंडळी आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. पण त्याचा परिणाम झाला ए टू झेड भाजी मंडळी वाल्यांनी 2014 मध्ये राईट वाटलं मला. कोणासाठी करत होतो? माझ्यासाठी नाही, लोकांच्या गावाच्या सोयीसाठी मी करत होतो. पण त्याच्या काय मंडळीने या ठिकाणी राजकारण आठवलं, गरज नसताना लोक बोलला. माझं काहीच नाही, माझं कोण शत्रू नाही गावामध्ये. मी माझ्या शत्रूचं सुद्धा आयुष्यात कधी वाईट नाही पाहिजे तर माझ्या माणसं तुम्ही कसं बघेल. पण कुठेतरी शिस्त लावण्यामध्ये गफलत झाली आणि याचा परिणाम मला बघावा. पोलीस स्टेशन मी सुंदर बांधलं. महाराष्ट्रामध्ये मॉडेल म्हणून पोलीस स्टेशन आपण बांधलेलं आहे. मध्ये पोलीस स्टेशन 3 बाजूला 3 क्वार्टर आणि पुढे अधिकाऱ्यांचे क्वार्टर. वर्ण नुसतं बायकोनं खुंबवायचं. कांदे पोहे तयार आहेत, गड्याने लघवीला जातो म्हणून जायचं आणि घरात जाऊन कांदे पोहे इतकं मॉडेल पोलीस स्टेशन महाराष्ट्रात कुठे नाही. उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. त्यावेळेचे असणारे एसपी साहेबांनी उद्घाटनाची तयारी म्हणून तिथे आले. त्यांनी बघितलं एवढं सगळं छान केलं आणि बाहेरच्या बाजूला 25-30 गाड आहे. मला माहिती सुद्धा मी मुंबईमध्ये पहाटेच्या सकाळी लवकर पोलीस काढायला लागल्या.
सकाळी 4 वाजता सुरुवात केली, 6 वाजता तरी गाड्या होत्याचे नव्हते करून टाकले. मला मुंबईला फोन आला सकाळी 6 वाजता, मी सांगितलं एसपीच्या कशाला करताय, कशाला असू देत, जाताय करतायत, आपल्याला आत मोठी स्टेशन आहे, आपल्याला काय करताय ते नाही म्हणले. मुख्यमंत्री येत असेल आणि रस्त्यावरचं अतिक्रमण जर असेल तर आम्हाला ते चालणार नाही. पुन्हा काय असेल ते तुमच्या तुमचं बघा, पण आम्हाला गाडी काढावी लागते. एक म्हणजे सगळ्या गाड्यावाल्यांनी माझ्यावर जातात, माझ्या काय गोष्ट काम केलं का सगळ्यांनी, नानावीच गोष्टी घडल्या आहेत गावामध्ये. या गावामध्ये शिस्त लावणं, गावाचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं स्वरूप निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी मी करत गेलो, लोकांच्या हिताच्या कल्याणाच्या. पण त्याचा लोकोभाग माझ्यावरती आला, मला त्याची फळं भोगावी लागली, तरी सुद्धा मी पुन्हा त्या लोकांची समजूत काढली. चला आपण एकत्र जाऊ, चांगल्या असतील गोष्टी विसरून जाऊ. त्या त्या वेळेची घडलेल्या गोष्टी तुम्ही मनामध्ये घेऊ नका, मी मनामध्ये घेत नाही. पुन्हा आपण हातामध्ये हात लावलो, पुन्हा या शहराच्या विकासाचा या ठिकाणी असणारा हा सगळा रामरथ असाच पुढे घेऊन जाऊ. तुमच्या लक्षात आलं असं 2014 ला 1500 मताचं या ठिकाणी मताधिक्य असताना आम्ही आमच्यामध्ये बदल केला, वैभवदादांनी त्यांच्या धोरणामध्ये बदल केला. लोकांच्या साठी आपण आहोत, लोकांच्या करता आहोत, आणि लोक आहेत म्हणून आपण आहोत ही भूमिका ठेवून आपण तुमच्यामध्ये मिसळलो. त्याचा परिणाम बरोबर 2 वर्षांनी नगरपालिकेचं इलेक्शन झालं. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल पुन्हा तुम्ही सगळे लोक आपण एकत्रितपणे आलो आणि बघता बघता 1500 मताचं बीड होतं. ते नगरपालिका आमच्या नगराध्यक्षा 5000 मतांनी 24 पैकी 22 नगरसेवक तुम्ही निवडून दिले. त्याचा अर्थ जितका मी घेतला की आम्ही प्रायश्चित्य केलं, लोकांनाही समजलं आणि आपण पुन्हा त्या वळणावरती पुन्हा एकत्रित आलो आणि एकसंघपणे पुढच्या पिढीचं कल्याण करण्याचं राजकारण पुढच्या काळामध्ये काही कळकाशांना आपल्याला करावं लागेल, त्याचा पाया आपल्याला मजबूत करावा लागेल, त्याच्यासाठी निवडणूक लढायची ठरवलं 2004 ते 2014. सुवर्ण काळ या नेहमीसाठी काय नाही या शहरासाठी आपण करू शकतो. मला माझ्या विचारामध्ये माझ्या डोक्यामध्ये हे शहर कसं असावं, कसं असलं पाहिजे, आदर्श शहर कसं असतं, या सगळ्या माझ्या डोक्यामध्ये कल्पना होत्या. त्या सगळ्या मी प्रत्यक्ष उतरवण्यामध्ये प्रयत्न केले, उतरल्या. काय नाही झालं शहरामध्ये, बारके बारके रस्ते होते, या सगळे रस्ते उभे झाले. शिवाजी महाराजांचा सगळा पुतळा, त्याच्याबरोबर आंबेडकर महाराजांचा पुतळा होता, कारण महाराष्ट्राचं एकमेव उदाहरण, एका बाजूला शिवशक्ती, दुसऱ्या बाजूला भीमशक्ती, एकमेव महाराष्ट्रातलं शॉपिंग सेंटर, चांगल्या कोर्टाचे इमारती झाल्या, प्रशासकीय कार्यालय झालं, पोलीस स्टेशन सुंदर झालं, एस टी स्टँड नवीन केलं, प्रांत कार्यालय आपल्याला उभा करता आलं, प्रवासिकडे या ठिकाणी तीन चांगली उभा करता आली, आय टी आयची इमारत उभा करता आली, अगदी साधं तलाट्याचं ऑफिस सुद्धा स्लॅबचं कंपाऊंड घालून झेंडेसाठी उभा करून उभा आहेत. आपण अनेक गोष्टी करू शकतो. एम आय डी सी उभा करता येतं, ग्रामीण रुग्णालय उभा करता येतं, ग्रामीण रुग्णालयाला वरचा उच्च दर्जा देता येतो, नगरपालिकेच्या माध्यमातून प्रचंड काम उभा करता येतं. सुरुवातीला 15 कोटीची योजना केली, आता आपण 35 कोटीची योजना आपण सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी आता तुमचं पाणी आपल्याला या ठिकाणी शहरामध्ये चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल. शिवमंदारच्या खाली आपण टाकी बांधतोय, त्या टाकीतून सायकल सगळं पाणी आपल्या शहरामध्ये आलं पाहिजे. दुसऱ्या मजल्यावर सुंदर पाणी गेलं पाहिजे. त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये 70 कोटीची आपण योजना प्रस्तावित करतोय, त्याच्यामध्ये भुयारी गटाची योजना या शहरासाठी राबवतोय. असं उघडं गटार शहरामध्ये दिसता उपयोग होत, संपूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर करत असताना गटारसुद्धा आपल्याला या ठिकाणी भुयारी असली पाहिजे. आपण भूमिका घेतली, अंतिम टप्प्यामध्ये सगळं काम आहे. त्या शहरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी मला करता आल्या पाहिजे, ते नेहमी करू शकतो. तर या ठिकाणी माझं नेतृत्व कमी पडतं असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. आज या 5 वर्षामध्ये या शहराला एक प्रकारचं मंदीचं सापड आलेलं आहे. या शहरामध्ये 2004 ते 2014 प्रगतीपथावरती असणार, विकसित असणार, विकसनशील असणारं माझं शहर, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये आघाडीवर असणारं माझं शहर आज या निमित्ताने त्याची गती मंदावली करताय असा मला प्रश्न पडलेला आहे. आज एक चांगल्या प्रकारचं असणारं माझं शहर एक उगीच कुठून कामाचं कुठेतरी एखाद्या भीतीच्या किंवा सावटाखाली आहे का असं मला वाटतं. आज हा यंत्रमाग धारक एवढं या ठिकाणी विट्याचं वैभव म्हणून आम्ही त्या यंत्रमाग धारकाकडे बसतो बघतो. 8000 यंत्रमाग असणारे आज 4000 सुद्धा यंत्रमाग राहिले नाही. प्रचंड मंदी यंत्रमाग आला. माझी या ठिकाणी असणारी देवांग समाजातल्या बांधवांकडे बघितल्यानंतर माझं अंतकरण या ठिकाणी तिळतीळ टिपतं. पोरं कधी काळी या ठिकाणी उद्योजक
यंत्रमाग झालं, कारखानदार म्हणणारे माझी पोरं आज कुठे कुठं वडापाव तुला धंदा करतात असं माझं दुर्दैव आहे. त्यांना मला काही करता आलं नाही, मला करता येत नाही. मला या निमित्ताने पोल्ट्रीचा व्यवसाय प्रचंड अडचणीमध्ये आहे, काही नाही करता आलं आपल्याला. दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या अडचणीत आहे, काही करता नाही आलं आपल्याला. लोकप्रतिनिधी म्हणून सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीला संरक्षण देणं, चालना देणं आणि अर्थकारणाला बळकटी देण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मला करता आलं पाहिजे. या पुढच्या लोकप्रतिनिधी त्याचं काही केलं नाही म्हणून मला आता वाटतं आपल्याला थांबून चालणार नाही. या सगळ्याला उद्या थांबून नाही चालणार, अधिक गतीने गेलं पाहिजे. या शहरामध्ये असे नानाविध प्रश्न निर्माण झालेले आहेत, नानाविध गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. आपण जर थांबलो तर कदाचित याला कोणी दाद देणार नाही, याला कोणी वाली राहणार नाही म्हणून आपण करायचं आहे. आपण 150 एकराची MIDC उभा केली, MIDCच्या बाजूला आपण 500 एकराची अधिकची MIDC आपण अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केली, मंजूर सुद्धा MIDC झाली, भूसंपादनाची कारवाई सुरू झाली. या महोदयाने निवडून आल्यानंतर पहिलं काय काम केलं असेल तर 500 एकराची MIDC रद्द केली. असे ठीक आहे, आंबाळ्याच्या त्या काय लोकांच्या प्रेमापुढे केली असेल म्हणून तर दुसरी तयारीच करायची नाही का? त्यासाठी काही प्रयत्नच करायचे नाहीत का? दुसरीकडे कुठे मिळू शकत नाही का जागा? आणि आपल्याला MIDC करता आले पाहिजे, वेगवेगळे उद्योग आले पाहिजे. प्रत्येकाच्या या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून तुम्हाला मला काम पुन्हा मिळायला पाहिजे, रोजगारांना या ठिकाणी उद्योग मिळायला पाहिजे. एखादी MIDC मोठी झाली तर मोठे प्रकल्प येतील, चांगले उद्योगधंदे येतील, विविध उपक्रम येतील, संस्था वाढतील, त्या निमित्तानं रोजगार वाढेल, परिसराचं अर्थकारण बळकट होईल, म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना काही संधी या निमित्ताने प्राप्त होईल. त्याच्यासाठी कोण काम करणार? कोण नाही करत, मी करेन, मी करेन. त्याच्यासाठी गरजेचं वाटतं, त्याच्यासाठी निवडणूक असणं मला गरजेचं वाटतं. एक विषय टेंबूचा किती दिवस या ठिकाणी चालला, टेंबू 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 6 निवडणुका झाल्या. टेंबू म्हणजे हे तुम्ही काय मला म्हणतो तसं सर, हे तुमचं व्यवसाय किंवा राजकारण हा धंदा झाला आहे आणि टेंबू तुम्ही भांडवल केलं. किती दिवस हे भांडवल तुम्ही वापरला, किती दिवस चालायचं टेंबू? तरी तुम्हाला माहिती आहे का टेंबू काय? तुम्हाला माहितीसाठी विटातल्या आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी माहितीसाठी सांगतो, दोनच मिनिटांमध्ये सांगतो. टेंबू योजना ठरवली, याचे प्रवर्तक कोण हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 1992 साली पहिल्यांदा नागनाथांना नाईकोटीने ह्या टेंबू योजनेच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा आवाज उठवला की कृष्णेचं पाणी या दुष्काळी तालुक्यांना मिळायला पाहिजे. 1992 ते 1995 अनेक आंदोलनं झाली, चळवळी झाल्या. 1995 राजेंद्र देशमुख अपक्ष आमदार निवडून आले, त्यांच्याबरोबर जिल्ह्यामध्ये 5 अपक्ष आमदार निवडून आले. या सगळ्यांनी मिळून सरकारला पाठिंबा दिला, म्हणून जशी मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर या ठिकाणी सत्तेची वाटणी करताना या 5 आमदारांनी गणपतराव देशमुखांनी सांगितलं की आमच्या भागाला पाणी द्या, आम्हाला एखादं मंत्रिपद नको, एखादं खातं नको, एखादं महामंडळ नको. त्यावेळेला मनोहर जोशीने आपल्याला सर्वे करायचे आदेश दिले, सर्वे झाला आणि 1996 साली पहिल्यांदा टेंबू योजना सरकारला सादर झाली. पहिल्यांदा सरकारनं ती मान्य केली, सरकारनं दिल्यावर ती मान्य करून आपल्याला कदाचित आठवण असेल. आठवडीच्या भवानी हायस्कूलवरती राजेंद्र अण्णांचा मोठा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा कृष्णा खोरी मंडळाची स्थापना झाल्याची उद्घोषणा झाली. त्यावेळेला महाराष्ट्रभर कर्जरोखे विक्रीला काढले, 2000 कोटी रुपये जमले. एका वेळेला 5 तालुक्यांमध्ये कामाला सुरुवात झाली. त्यानंतर 2099 सरकार बदलले, हेच महोदय आमदार झाले. यांच्या काळामध्ये फक्त 300 कोटी रुपये टिंबू मिळाला. अनुशेषेच्या विषयामध्ये इतका हवं तेवढा निधी मिळाला नाही. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि आशीर्वाद आम्ही 2014 2004 पुन्हा आमदार झालो आणि 2014 1200 कोटी रुपये टिंबू मिळाले. या 1200 कोटीच्या निवडीत आपण निर्णय केला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं. आता पुढे नाही काम करायचं, टप्प्याटप्प्यानं आपण काम करायचं. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, त्या दिशेने कामाला सुरुवात झाली. टेंबू जवळचा असणारा बंधारा पुरा झाला, पंपहाऊस पुढे झालं, तिथे वीज बिल जोडण्यात आली, पौरस तयार झालं, तिथलं पाणी उचललं, शुगलीच्या टेकावर शुगलीच्या घाटावरती पाणी आलं आणि शिवाजीनगरच्या पाणी तलावामध्ये पाणी आलं. विहिरीमध्ये पाणी आलं, त्या विहिरीमध्ये असणारे पंप आपण तिथे सुरू केलं, पावर सुरू झालं, स्विच यार्ड झालं. आपल्यालाही आठवत असेल मे 2014 त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपण त्यांना घेऊन आलो माहुलीमध्ये, मोठा कार्यक्रम केला, तिथले पंप सुरू केले, तिथलं पाणी उचललं, देवीखिंडीच्या बोगद्यातनं पाणी घाण्याच्या तलावामध्ये आलं आणि घाण्याच्या तलावापासून आठवड्याच्या कणांमधनं गुजराच्या तलावापर्यंत सांगोल्यापर्यंत पाणी 1 महिना मे 2014. त्यानंतर इकडचे 6 पंप सुरू करण्यात आले आणि असणारे हे आपल्या बाऱ्याकडे जाणाऱ्या या कणांमधनं सगळं पाणी आपण भाजनगडच्या तलावावर 2014 टेंबूच
भागपाठी मतदारसंघात पोहोचलेलो आहे. ऑक्टोबर 2014 निवडणुका झाल्या, मी तुम्हाला पराभव झाला, मला थांबा होता. दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदललं आणि मग सरकारच्या माध्यमातून 14 टप्प्याला काही निधी उपलब्ध झाला. भूडच्या जवळचं पंप हाऊस झालं आणि घाटमाथ्यावरती काय पाणी गेलं, तिथं 1200 मीटरच्या बोगद्यापैकी 400 मीटरचं काम राहिलं होतं, इथल्या बोगद्याचं काम झालं आणि पाणी पाऱ्यापर्यंत गेलं. ठीक आहे, पहिला दुसरा तिसरा 3 मजला आपण बांधलं आणि 4th टप्प्याचं काम केलं, 4th मजला आपण बांधलाय, नंतर सगळी इमारत मी माझी वीज बांधली आहे, मी कुठलं काढलं नाही. सर्वांचे काम आहे, एक योजना आहे महत्वाची, 100 टक्के महत्वाची, त्याच्या पुढे काम करावं लागेल आपल्याला. इथून पुढच्या काळामध्ये आवर्तनाची निश्चिती करावी लागेल, केरळची कामं आहेत तर ती पूर्ण करावी लागतील, सरकारनं धोरण घेतले पाईपलाईनचे त्या पाईपलाईन पूर्ण करावे लागतील, पाणी वापर संस्था निर्माण कराव्या लागतील, त्याच्या योग्य कार्यक्षमतेने काम करावं लागेल, पाणीपट्टी योग्यदारांना वसूल करावी लागेल, विजेचा प्रश्न निर्माण होईल तो सोडवावा लागेल. आपल्या तालुक्याचे काय गावं आणि अकोट तालुक्यातील गाय गावं त्याच्यामध्ये समाविष्ट नाही, त्या सगळ्या गावाचा समावेश केला पाहिजे आणि डेंगू योजनेचं मूर्त स्वरूप त्या निमित्तानं दिलं पाहिजे. 1992 साली पहिल्यांदा नांगण्यातांना नाही कोणी आणि आता भारत पाठवतं, या सर्वांचं योगदान आहे. त्याच्यामध्ये मग त्या काळात असणारे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, सरकार असेल, पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, तुम्ही आम्ही सर्वजण असू, पत्रकार असतील, सामान्य जनता असेल, सर्वांच्या योगदानाचंही फरी म्हणजे डेंगू आहे. तुमचे काय होलसेल टेंडर नाही ते टेंडर म्हणून सर्वांचं काम आहे, सर्वांचं योगदान आहे. आणि त्याचा किती राजकारणात भांगडी हे करायचं आहे, टेंगूच्या किती राजकारणामध्ये गैरवापर करायचा, पत्रकाराच्या माहितीसाठी सांगतो मी. पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लागली, वेजेगावपासून पाणी आलेलं विट्याच्या वड्यात सोडलं. पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, तेवढंच पाणी नेहरू पायऱ्याला पायऱ्याच्या वड्यामध्ये सोडलं. आता विधानसभेची निवडणूक लागली, तेवढं भूडचं पंपोत चालू केलं, 4-5 गावाला तर खानापूरला पाणी दिलं. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं, राजकारण्यांचा धंदा आहे की त्यांचे भांडवल कोणीही संपलं पाहिजे. लोकांच्या हिताचं, कल्याणाचं, याच्यामध्ये राजकीय श्रेय, राजकीय प्रवाद असला उपयोगाचं नाही. जे जे म्हणून लोकांच्या हिताचं, कल्याणाचं आहे ते सरकारची भूमिका आपल्याला घेतली पाहिजे. सांगितलं होतं खानापूरच्या लोकांना, पहिली दिवाळीची आंघोळ केंद्रीय कुमार कृष्णेच्या पाण्यानं, आता 5 वर्ष झाल्यानंतर आता मला पाडलं पाणी. या ठिकाणी मी तुम्हाला मी सांगतो की निवडणूक मला करावी लागेल, 7 मिनिटं बाकी आहेत, वेळेच्या मर्यादा पाळावं लागेल. त्या मी तुम्हाला एक विनंती करतो, सर्व भेटीकरणा ही माझी शेवटची निवडणूक, शेवट निवडणूक मी का सांगतो, त्याला सुद्धा कारण. माझ्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या कामांना पुढच्या या येणाऱ्या काळामध्ये न्याय देण्यासाठी मला ही शेवटची संधी एवढ्यासाठी द्या, मी 5 वर्षामध्ये मी करून दाखवलं. चांगल्या प्रकारचं एखाद्या शेतीसाठी या ठिकाणी फळभाज्या, भाजीभाज्या, द्राक्ष, डाळिंब सगळ्या आपल्या भागामध्ये होत आहेत, त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं निर्यातक्षम केंद्र मला उभा करायचं आहे. हे करत असताना या ठिकाणी बाजारभाव चांगले भाव येतात, एक मागणी कसा पुरवठा, याच्यासाठी आपल्याला चांगल्या एखादं कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून मागणी असेल त्याच वेळेला माल बाजारपेठेमध्ये आला पाहिजे, शेतीमालाला किफायतशीर भाव मला देता आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला गोटे आहेत आणि साठवण क्षमता असणारे कोल्ड स्टोरेज उभा करायला पाहिजे. शेतीसाठी परीक्षण करणारे, माती परीक्षण करणारं, डेटाचं परीक्षण करणारं मला एखादी चांगली लॅबोरेटरी या परिसरामध्ये संपूर्ण 2-3 तालुक्यासाठी उभा करता आली पाहिजे. सुंदर प्रयोगशाळा, सर्व सोयीने युक्त मी प्रस्ताव दिलेला आहे, ते मला पूर्ण करता आला पाहिजे. त्या शेतीसाठी एखादं शेती कृषी तंत्रनिकेतन, किंबहुना कडेगावमध्ये जर कृषी महाविद्यालय होत असेल तर माझ्या लोकांसाठी, माझ्या या भावी पिढीसाठी, प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी मला एखाद्या चांगल्या प्रकारचे या निमित्ताने कृषी महाविद्यालय सुरू करता आलं पाहिजे. हॉस्पिटल होत असेल आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मेडिकल कॉलेज होत असेल तर मना सुद्धा याच परिसरामध्ये 300 वॉटचं एक सुंदर हॉस्पिटल असलं पाहिजे, एका छत्राखाली सर्व रुग्णसेवा उपलब्ध असल्या पाहिजे, मोफत आणि किफायतशीर सर्व रुग्णसेवा मला देता आल्या पाहिजे. काही चांगलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला उभा करता आलं पाहिजे, निवडून एखादं चांगलं मेडिकल कॉलेज आपल्याला उभा करता आलं पाहिजे, त्याच्या माध्यमातून आपल्या सामान्य माणसाच्या गोरगरीब मुलांना वैद्यकीय शिक्षण या ठिकाणी कमी दरामध्ये आणि आपलं घरचं पण आपल्याला घेता आलं पाहिजे. एक मेडिकल कॉलेज झालं तर आपल्या परिसरामध्ये अनेक
रोजगार उपलब्ध होतात, 1,000-2,000 लोकांना रोजगार प्राप्त होतो, तेवढे व्यवसाय वाढतात. या पुढच्या काळामध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एवढं कोर्ट इमारत आपण बांधलेली आहे, त्याच्यामध्ये 6 कोर्ट हॉल आहेत. आपण शासनाला प्रस्ताव दिला की जिल्ह्याचं कोर्ट आपल्या विटामध्ये असलं पाहिजे, ती भूमिका आपण घेतली, सगळे प्रस्ताव दिले, हायकोर्टाने प्रस्ताव मंजूर केले. फक्त ह्या सदाशिव पाटलांना यश मिळेल त्यांचा येत जाईल, या 5 वर्षामध्ये जिल्ह्याचं कोर्ट या विटेसारख्या ठिकाणी अजून सुरू होऊ नाही शकत. आपल्याला ते करावं लागेल. त्यामुळे या विटे शहराला विकासाला गती मिळेल. 4 तालुक्यातले लोक विट्यामध्ये यावंच कोर्टाच्या निमित्ताने यावे आणि या ठिकाणचं अर्थकारण अधिक बळकट व्हावं, त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. एक ही शैक्षणिक संकुल या 5 वर्षामध्ये उभा नाही राहिलं. एखादं हायस्कूल किंवा एखादी मराठी शाळा या 5 वर्षामध्ये उभा नाही राहिली. आपल्याला पुढच्या काळामध्ये त्याच्यासाठी काम करावं लागेल. विद्यापीठाची एखादी चांगली फॅकल्टी या ठिकाणी सुरू व्हावी, चांगल्या अकॅडमीच्या ठिकाणी सुरू व्हाव्या, म्हणून त्यासाठी चांगल्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी व्हावी, या प्रकारची भूमिका पुढच्या काळामध्ये मला घेऊन द्यावी. माझ्या शहरामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडल्या पाहिजे. सगळ्या जिल्ह्याचं लक्ष माझ्या शहराकडे असलं पाहिजे, म्हणजे विटामध्ये काही कमी पडणार नाही, या प्रकारची भूमिका घेऊन मला पुढच्या 5 वर्षामध्ये काम करावं लागेल. 2004 ते 2014 मी सगळं करून दाखवलं. तुम्हाला बँक असेल, पतसंस्था असेल, त्याबरोबर दूध संघ असेल, सूत गिरणी असेल, कारखाना असेल, सहकारामध्ये उभा करतात. आपल्याला काम 3 स्तरावरती करता आलं पाहिजे. एक सहकारावरती करता आलं पाहिजे, सरकारवरती करायला पाहिजे आणि सहकार्यानं करता आलं पाहिजे. आपण सरकारच्या माध्यमातून प्रचंड काम केलं, सहकारामध्ये प्रचंड काम केलं, शिक्षणाची संकुल उभा केली. आज या निमित्ताने या शहरामध्ये ज्यावेळेला कडेवाल तालुका निर्माण झाला, ज्यावेळेला शहराचं काय होईल असा प्रश्न तुमच्या माझ्यापुढे पडला होता, त्याच वेळेला आपण एक या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं, एक इंजिनिअरिंग सुरू केलं इथलं अर्थकारण वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करार ते घेऊ शकलं. आज आपण डिग्री असेल, डिप्लोमा असेल, फार्मसी असेल, प्री फार्मसी असेल, डी फार्मसी असेल, नर्सिंग असेल, त्याबरोबर CBSE असेल, इंग्लिश मिडियम स्कूल असेल, त्याबरोबर आश्रम शाळा असेल, मुंबईतील शाळा असतील, सगळ्या शाळांचे दालने आपण सुरू केले आहेत. रोज माझ्या गावामध्ये मी केले असेल किंवा अनेक लोकांनी केलं असेल, त्या सर्वांच्या माध्यमातून रोज 10,000 विद्यार्थी माझ्या गावामध्ये आले पाहिजे, इथलं अर्थकारण चांगलं पाहिजे आणि 10,000 विद्यार्थी बाहेर गेले पाहिजे. माझं स्वप्न होतं ते मी प्रत्यक्षामध्ये आणून दाखवतो. हे सगळं तुम्हाला मी ह्या 3 वर्षामध्ये या त्या 5 वर्षामध्ये मी करून दाखवेल. कुणीतरी परवा सांगितलं, कुठेतरी भाषण केलं, म्हणले काय हरामच्या पैशाने या ठिकाणी आता दिवाळी करायची, नाही तर कष्टाच्या पैशाने दिवाळी करायची आहे. आपला उद्योग काय माहीत आहे, काय केलं आहे, टपालपट्टीला गाडा आहे का, दुधाचं ठेणं आहे का, एखादं कारखान आहे का, एखादं काय केलं तुमचा उद्योग आहे. कितक्या वर्षे हे सगळं राजकारण करता, 7 निवडणुका विधानसभेच्या निवडता लढवता, 7 गाड्या, 9 ड्रायव्हर आणि 2 बंगलं, काय उद्योग आपला? दाखवा उद्योग आपला. आम्ही कमिशन खातो, तुम्ही काय खाता? काय चाललं हे राजकारण बोलून करावं, धंदा बोलून बंद करावा लागेल, इथं असणारी दहशत थांबवावी लागेल, या ठिकाणी अवैध धंद्याला संरक्षण देणं, एक बघत दडपशाहीचं आणि दबावाचं राजकारण करणं, आपल्या बगल बच्चाला कॉन्ट्रॅक्ट देणं, त्याच्यातून त्या ठिकाणी पुन्हा पैसे कमवणं, पैसे कमवून राजकारण करणं, राजकारणाचा पैसे कमवणं, हा उद्योग आपल्याला मोहित करावा लागेल. त्याच्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला काम करावं लागेल. निश्चितपणे आपण करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून ही निवडणूक माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणून मी थांबायचं ठरवलं होतं आणि या सगळ्या अपप्रवृत्तींना या ठिकाणी उत्तर देण्याच्या दृष्टीनं मी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि पुन्हा तुमच्या समोर आलो. तुम्हाला सुद्धा एक संधी आहे या निमित्तानं, या सगळ्या अपप्रवृत्तीचं दमन करणं, सतप्रवृत्तीला वर करणं आणि या तालुक्यामधलं असणारं सौहार्दपूर्ण राजकारणाला पुन्हा उभारी देण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे. तुम्ही कराल, कराल ना तुम्ही? आपण सगळे एकसंघपणे जाऊ आणि सौहार्दपूर्ण आणि चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून उद्या भविष्यामध्ये या मुलांना, तरुणांना तक्रार करायला संधीच राहणार नाही, इतकं भरीव आणि फाउंडेशनपूर्ण काम पुढच्या काळामध्ये आपण उभा करू, याचं आयोजन मी तुम्हाला देतो. सगळं करून टाकतो, मी करू शकतो, प्रचंड ताकदीने मी या ठिकाणी विचारांची पातळी तरी बघा, विचारांची पातळी बघा. हे साधं कमशतेचे नेते मला मिळू देत. 5 लोकांनी अर्ज केले, त्यातले आमचे प्रकाश गायकवाड येत आहेत. 5 लोकांपैकी 3 लोक
विनंती केली तिने अर्ज काढले, तो बनसोले होता त्याला विनंती केली, तो म्हणला सकाळी म्हणून अर्ज काढतो, संध्याकाळी त्याला लाभ अदा केला, दुसऱ्या दिवशी आम्हाला घाम दिला नाही, दुसऱ्या दिवशी 3 वाजता घेऊन आले आणि मग त्याने सांगितलं आता बघा मुदत संपली, 2000 रुपये पैसे मागणार नाही, माझा एकच बनसोले येते. ठीक आहे म्हणलं काय येणार नाही, जे काय असेल ते मान्य करूया. टाका चिठ्ठ्या, आणि चिठ्ठ्या टाकल्या सदाशिव काढल्या, आपला विजय पक्का झाला असं मी स्वतःला मानतो. बघा योग कसा असतो, बघा 2004 साली सुद्धा अशीच परिस्थिती. आता नेत्या छातामध्ये निवडणूक राहिलेली नाही, निवडणूक कधीच कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हातामध्ये घेतले. आता काय भानगडी करायची करा, सरकारकडे काय आणायचं त्यांना, किती वाटायचं एवढं वाटा, काय भानगडी करायची एवढं करा, आमच्या नावावर दोन मारायचे पैसे वाटतात, तुम्ही काय करता? अजून त्यावेळेला गेलेल्या माणसाचे पैसे अजून तुम्ही त्या दुकानदाराचे परत दिले नाही, तुम्ही आम्हाला 2004 ची पुनरावृत्ती या निमित्तानं होईल असे योगायोग या निमित्तानं नाथ बाबाचा आशीर्वाद, धर्मगुरु साहेबांचे या ठिकाणी आशीर्वाद, तुमच्या सर्वांची कृपादृष्टी आणि या दृष्ट्या सगळ्याच्या सदिच्छा माझ्या बरोबर आहे. तुम्ही मत देता, मत देता, याचा अर्थ मला फक्त तुम्ही घटन दाखवून मत देत नाही, तर तुम्ही सगळ्या शुभाशीर्वाद सदिच्छांचा वर्षाव माझ्यावरती करा. काही योग करायचं, 2004 साली अशीच परिस्थिती होती, 2004 साली भरपूर पाऊस झाला, 2004 साली मी अपक्ष उभा राहिलो आणि 2004 साली माझे लोकसभेत गेलो. आता सुद्धा 2019 ला भरपूर पाऊस झालाय, मी अपक्ष आहे आणि चिन्ह प्रदर्शी निश्चितपणे या ठिकाणी होईल असं या ठिकाणी मला निश्चितपणे वाटतं. 11 नंबरला मतदान केंद्र मतदार या यंत्रावरती 11 नंबरला माझं नाव असेल, तिथे सुरुवातीला टोपी घातलेलं माझा फोटो असेल, टोपी घातलेलं माझं छायाचित्र असेल, त्याच्यापुढे माझं नाव असेल, नावाच्या पुढे कप्रसिद्ध चित्र असेल आणि तिथलं बटन दाबायचं आहे, तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्याच्या खाली मोठा पट्टी असेल, हे सगळं सावधपणे करा, हे सगळं सावधपणे करा. एक तुमचं बटन दाबण्यानं या निमित्त पुढच्या 5 वर्षामध्ये मी आत्ता सांगितलेल्या प्रत्येक कामाला न्याय देण्याची ताकद तुम्हाला देणार आहे, या प्रत्येक कामाचा या परिपूर्णता करण्यासाठी कार्यक्षमता तुम्हाला देणार आहे, परमेश्वराचा आशीर्वाद मला मिळणार आहे, तुमच्या सर्वांच्या सदिच्छा मला मिळणार आहे. त्या सदिच्छा येत्या 21 तारखेला त्याचा वर्षाव तुम्ही माझ्यावरती करावा, म्हणजे मीटिंग करावं तुम्ही माझी भिस्त आहे, मला या ठिकाणी फसवायचं नाही, नाही फसवायचं. माझी विनंती आहे तुम्हाला, माझी शेवटची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये काय जरी झालं असेल नगरपालिकेला, इथं तुमचं तुकडा असेल, दुर्लक्ष झालं असेल, जे काय माझ्या हातून चांगलं घडलं असेल त्याची परतफेड करा, चुकलं असेल ते करा. या निवडणुकीमध्ये मी हा जोड विनंती करतोय, मला 10,000 काही मताधिकार मिळणार नाही, खबरदारी मिटिंग करणार नाही, तुमचे आशीर्वाद मागतो आणि अतिशय या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.